हॅलो बघा सामना विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन आपण बघितलं तर विठ्ठलवाडी आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये सामना असणार आहे. त्यामुळे सामना चार षटकांचा असणार आहे, चार षटक सामना असणार आहे. कारण की भरपूर संघांना ऍडजस्टमेंट आहे, कारण जुनमोलीच्या मैदानात देखील स्पर्धा सुरू आहे. तर नाणेफेकी जिंकली आपण बघितलं तर यावेळेला आम्हाला निर्णय कोळशेवाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला फलंदाजी आमंत्रित केलेलं आहे. कोळशेवाडी संघ फलंदाजीला उतरतो, तर विठ्ठलवाडी संघ आपण पाहिले तर क्षेत्ररक्षणी उतरतो इथं. मात्र तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचा संघ पुढील प्रमाणे असते. राम पाटील, सुरेश पेंडारे पेंडार, आपण म्हणतो धनंजय ठोंबरे, दत्ता मोरे, राहुल काळे, हरेश्वर चव्हाण, चिंतामणी चौधरी, तुळशीराम महाले, संतोष धाडे, राम चौधरी, अशोक बर्तड, अजित साळुंके आणि विकेश धुमाळ असा संघ आपण पाहू शकतो. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन संघ, तर कोळशेवाडी संघ पुढील प्रमाणे असणार आहे. बघा पी वन पी टू नसणार, पॉवर प्ले नसणार आहे. चार षटकं आपल्याला गोलंदाजी करायची आहे. चला ल सामना सुरू करायचा. पंचांना विनंती असणार आहे वेळ नका घालू. दोन पोलीस संघांमध्ये सामना पाहतो, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि आपण म्हणले तर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये. कोळशेवाडी संघ आपण होतो फलंदाजीला उतरला इथं. मात्र तसलामीची जोडी आपण बोराडे साहेब यांना पाहू शकता. तर दराडे साहेब देखील आपण म्हणतो पोलीस. आज आपण बघितले तर आपल्या जो त्यांचा बिझी शेड्यूल असतो त्यातून मात्र वेळ देऊन आज क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. अरे पोलिसांचा संघ देखील खूप चांगला संघ आपण सातत्याने पाहतो. तर बघा दोन पोलीस दलांमध्ये सामना आपण बघितले तर सुरू आहे इथं. मात्र हॅलो
हेलो 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 तर सामना इथे सुरू होतोय। तर बिठलवाडी पोलीस स्टेशन संघाची सलामीची जोडी आपण पाहिले, यावेळेला बोराडे साहेब आणि दराडे साहेब आपण बघितले। तर नितीन पोलीस बघितलं तर बिझी शेड्यूल असतं, पण आज मात्र वेळ त्यांनी काढलाय। करगाव नेहमी आपण बघतो पोलीस जातात म्हणून आपण झोपतो, तर शांत झोप त्यांच्यामुळे मिळते, पण आज मात्र ते ड्युटीतून भरपूर वेळ काढला त्यांनी। तर गोलंदाजी मार्गावर येतो राम पाडील, इथं मात्र पहिलं षटक घेऊन येतोय। कुचवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जर बघितलं तर खूप चांगला संघ त्यांचा। तर आपले एक ग्रामीण पोलीस सुद्धा आहेत, जाधव साहेब सुद्धा आहेत या संघामध्ये नेवाली पाड्याचे। तर पहिलं षटक घेऊन येतो या पहिला गोलंदाज राम पाडील। पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला, इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते। कारण का ड्रेस कोड बघितलं तर दोन्ही संघांचा वेगवेगळा ड्रेस कोड आपल्याला बघायला मिळतो। पहिला चेंडू निर्धाव फेकतो, इथे मात्र राम पाडील बघा शिट्ट्यास इथे वाजल्या जात आहेत। पुढे तर राम पाडील गोलंदाजी मार्गावर साईडला, पोराडे साहेब ऑन साईडला पुल करतात, इथे मात्र अपील होत आहे फलंदाज बाद गोल्डन डकचा शिकार होतो इथे मात्र। आपण इथे बोराडे साहेब बॅक टू पवेलियन मास्टर बोराडे साहेब हळू या, चालेल आपण शून्यावर बाद झाला तरी चालेल। खरं का गोल्डन डक वर बाद होणं पण फार मोठी गोष्ट आहे। दराडे साहेब बाद झालेले, तिथे मात्र नवीन फलंदाज येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती निलेश कांगणे। पाहिजे तर निलेश कांगणे कशा प्रकारे फलंदाजी करतोय, डावखुरे फलंदाज वाटतोय ज्याप्रमाणे त्यांनी बॅट पकडले त्याप्रमाणे असं वाटतं की ते डावखुरेच फलंदाज आहे। निलेश कांगणे पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र। नितीन कोणी जिंकला तरी मात्र जंगी पार्टी होणारच आहे। दोन मित्र आपण बघतो पोलीस स्टेशनमध्ये सामना आहे। निलेश कांगडे राम पाडील गोलंदाजी मार्गावर, चेंडू इथं मात्र आले आले आपला परिचय देतोय, पण झेल होतोय इथं मात्र अप्रतिम झेल। फलंदाज मात्र इथं बाद होतोय कांगणे मेजर बॅक टू पवेलियन। खूप चांगलं संगीत काय गोलंदाजी करतात इथं मात्र राम पाडील। हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, पाहिजे हॅट्रिक झाली तर मात्र पारितोषिक पाहिजे काय येतोय का। मला वाटते त्यांचे सिनियर असतील ते नक्कीच पारितोषिक देतील त्यांना। नवीन फलंदाज येतोय विलास फुलटॉस, इथं मात्र पाचीचा अपील, पण पंच मात्र बघितलं तर लेक्स्टम सोडून जातात सांगतायत त्याला। इथं मात्र गोलंदाजांना आपण बघितलं निर्धाव चेंडूची समाप्ती। राम पाटील खूप चांगली गोलंदाजी करतात, ज्याप्रमाणे त्यांची हाईट आहे त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतात इथं मात्र खेळपट्टीवर। पुढे तर राम पाटील गोलंदाजी मार्गावर, स्ट्रायकरला फलंदाज विलास, हा चेंडू बॅकपटा गेलाय इथं मात्र चेंडूला स्पर्कट करतो, चेंडू जातो डीप मध्ये, डीप मध्ये क्षेत्र येतोय, चेंडूला फीड करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथं मात्र। दोन धावसंख्या इथं मात्र पुढे सरकते, धावसंख्या दहा फलका त्या आपण पाहू शकता यावेळेला दोन धावा। बघा जो टाया वाजवणार नाहीये त्याला संध्याकाळी मात्र लक्ष देत आहेत तुमचे मेजर, पनिशमेंट होऊ शकते तुम्हाला। फुलटॉस आहे यावेळेला पुढे सरसावले होते, षटक संपत वाजवी षटक संपत इथं मात्र राम पाडील यांचं। तर काय होत राम मेजर साठी काय गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये दोन धावा दिल्या आणि दोन महत्वपूर्ण प्राप्त सफलता प्राप्त केल्या। आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशन संघाची धावसंख्या दहा फलका आपण पाहू शकतो, दोन गडी बाद दोन अशी धावसंख्या। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन बघितलं तर जवळचा संघ आहे, कदाचित या मैदानाचा त्यांना अनुभव असणार आहे।
कोळशेवाडीचा एरिया आहे, पण पोलीस मेजर कुठेही जाऊन खेळू शकतात. तपासायचं आता गोलंदाजी मार्गावर कोण येतं इथं, मात्र विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कडून बघा गोलंदाजाचं नाव कळवायचं मेजर जरा आम्हाला. सुरेश पेंडार येतो इथे, मात्र गोलंदाजी मार्गावर काटे बांधलेली एनी कडून. सुरेश पेंडार आपण बघितलं या मैदानावर नेहमी सराव करतात, होम ग्राउंड आहे त्यांचा, पाहिजे मैदानाचा त्यांना भरपूर अभ्यास आहे, पाहिजे कशाप्रकारे गोलंदाजी करतायत. चेंडू, पहिला चेंडू खूप चांगला फेकला आहे सुरेश पेंडार यांनी, खरं थोडस ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरेश चेंडू इथं मात्र हवे ते, पाहिजे जेल होतंय का, जेल ड्रॉप. नितीन आपण बघितले तर सकाळी देखील डायरेक्ट हिट, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनसाठी दत्ता मात्रांच्याकडून शुभेच्छा आल्यात. हा चेंडू ऑन साईडला पुल केला आहे, चेंडू जातो मिड विकेटला, पाहिजे सीमारच्या पार जातो का चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय तिथं, मात्र दोन धावा इथे मात्र पूर्ण केले जात आहेत. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या दहा फलकाती आपण पाहू शकता या वेळेला कुलशेवाडी संघाचे पाच धावा. बघा साहेबांना आपण बोलतो ड्युटी पासून वेळ नसतो, पण आता मात्र इथे खेळपट्टीवर आले आहेत आणि वेळात वेळ काढून शॉर्ट्स खूप चांगला खेळतात ते. हा चेंडू आता येतो, एक ड्राय बघायला मिळत आहे, चेंडू तो एक टक्का रिझर्व मध्ये डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफळ गती आपण पाहू शकता या वेळेला सहा धावा दोन गडी बाद. चेंडू इथं मात्र फलंदाज बाद होतोय, पहिली सफलता प्राप्त केली जाते इथे मात्र गोलंदाज सूरज पेंडार यांनी. इथं मात्र अजून एक सफलता प्राप्त होते, आपण बोलली तर कोळशेवाडी संघाचा एक विकेट प्राप्त होतं इथं, मात्र तीन गडी बाद, धावसंख्या धाव फलकाती सहा धावा आपण पाहू शकता. तर सुरेश पेंडार खूप चांगली गुण, तर सुरेश पेंडार गोलंदाजी बारको स्ट्राईकला पांसारे साहेब येत आहेत. चेंडू बघा जमिनीला, इथं मात्र जणू काही ढोपटना मारलाय असा आवाज येतो टॉक करून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, सराव नाहीये मला वाटतं इथं मात्र आमच्या मेजरचा. अशोक आशान साहेब मात्र तयार आहेत, 156 त्याच्या हातात आहे. ते सांगतायत की मी जाऊन हा किल्ला सर करतो, सराव चालू आहे त्यांचा देखील. अशोक साहेबांचा देखील आपण इथं सराव सुरू आहे, धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकतात. सहा धावा झाल्यात ते तीन षट दोन षटकाच्या समाप्तीनंतर. कोळशेवाडी पोलीस स्टेशन थोडंसं आपण बोलले तरी तो मात्र संत गतीने धावा कुटतोय, कारण धावा येत नाहीये. कारण की आपण बघते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन खूप चांगली कामगिरी करतो इथं, मात्र कोळशेवाडी संघाची आपण बघते धावा येत नाहीत. विठ्ठलवाडी स्टेशन खूप चांगली गोलंदाजी करतोय, हा चेंडू सरळ बॅटने खेळ करतोय, मिडल मिडलच्या आपण बघितले तर मधनं चेंडू आलाय, लॉंग अनला बीट करतो चेंडू, सीमा पार देतोय, दर्जेदार दमदार चौकार. धावसंख्या धाफल का आपण पाहू शकता येत मात्र कोळशेवाडी संघाची.
दहा धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकता. ठोंबरे साहेब अच्छा डोन साईडला पुल केलाय, चेंडू जातो याला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. शेतक्षक एकदम मी स्पीड होते, दोन पायाच्या गॅप पर्यंत चेंडू सीमा पार चौकार. थँक यू डीजे बोराडे साहेब, खूप चांगली फलंदाजी करतात. इथं मात्र दोन चौकार दाखवले आतापर्यंत, 13 धावांची उपयुक्त खेळी करतात. 5 चेंडू मध्ये कोळशेवाडी संघाच्या धावगतीला इथं मात्र मजबूती देण्याचं काम करतायत. टोमरे गोलंदाजी मार्गवर फुलटॉज आहे, ताकदीचा वापर. इथं मात्र थोडीशी ताकद कमी पडते, मिडविकेटला मात्र इथं झेल पकडला जातो. फलंदाज बाद साहेब इथं मात्र बाहेर होतात. नवीन फलंदाज येत आहेत, खेडकर आता मात्र येत आहेत. तर धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता, 4 गडी बाद कोळसेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. या वेळेला चौधरी आहेत, चौधरी मेजर आले आहेत. तर ठोंबरे गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला पनसरे साहेब आपण पाहतायत फलंदाजी करतायत. तर जे पोलीस आपण बघितले तर आज संघर्ष करताना दिसतात इथं मात्र धावांसाठी. चेंडू इथं मात्र खूप चांगला होता, मोठा फटका मारायचा होता. ठोंबरे खूप चांगली गोलंदाजी करतात, इथं मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. इथं मात्र आपण बघितलं तर कोळशेवाडी पोलीस स्टेशन संघाला, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन खूप चांगली कामगिरी करतो इथं मात्र. चेंडू आडव्या बॅटने खेळतोय, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मी स्पीड होते, चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावपळ कधी 18 धावा आपण पाहू शकता कोळशेवाडी संघाच्या. आता मात्र धावा येताना दिसत आहेत. टोमरे साहेब गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिले तर पनसरे मेजर. चेंडू इथं मात्र लाईन पावी लागणार आहे, लेक्समच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत, अव्वांतरता मेरे बर. धावसंख्या धावफळ कधी आपण पाहू शकता, यावेळेला 19 धावा आपण पाहू शकता. टोमरे गोलंदाजी मार्गावर स्ट्राईकला पनसरे साहेब. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत मिडविकेटला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या धावफळ कधी आपण पाहू शकता, 3 षटकाच्या समाप्तीनंतर कोळशेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकता, 20 धावा. पैसा अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय? नितीन पोलीस बघितलं तर आपल्याला वेळ फार कमी असतं, पण त्या वेळ काढून इथं मात्र सामना खेळतायत. फिटनेस बघा प्रत्येकाचं. आपण म्हणतो ठोंबरे साहेबांचा फिटनेस बघितलं तर अजूनही अंडर 19 मधले आपल्याला वाटतात. गोलंदाजी मार्गावर सूर्यवंशी मेजर येत आहेत. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण होतो पानसरे सर असणार इथं मात्र. तर पानसरे सरांना आता मात्र खूप चांगली फलंदाजी करावी लागणार आहे इथून मात्र, कारण का आपल्या पोलीस स्टेशनची शान वाढवायची असेल तर इथून धावा वाढवावे लागणार आहेत कोळशेवाडीच्या संघ आपण खेळाडूला. सूर्यवंशी गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू, रक्षक बीट, चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमा पार चौकार. पंचांचा इशारा येतोय वाईट, म्हणजे 5 धावा बोनस मिळालतो इथं मात्र. धावसंख्या धावफळ कधी आपण पाहू शकता, या वेळेला 25 धावा आपण पाहू शकता. चेंडू सरळ बॅट नाही खेळतो इथं मात्र, मिडॉनवरनं चेंडू जातो या वेळेला लॉंगरला चेंडू, जोपर्यंत फील्ड होईल इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. डायरेक्ट हिट इथं मात्र अपील होत आहे, फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. मेजर आपण पॉपिंग क्रीम मध्ये बॅट टेकवली नव्हती, त्यामुळे बाद होता आपण दुर्दैवरित्या.
थैंक यू डीजे मास्टर नितिन. आता मात्र गणेश जाधव अपन बोले तो नेवाळी पाड्याचे आपले ग्रामीण पोलीस पाचता ग्रामीण हिंगा दाखवत आहेत का मात्र खेळपट्टीवर. गणेश जाधव कडून आम्हाला फार अपेक्षा असणार आहेत. पाचा गणेश जाधव आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र पुलतो आज एष्टी रक्षक बीट पंच नोची खून करतात. पाच धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत. नितीन दिवाळी संपली आहे पण मात्र इथे गोलंदाज सूर्यवंशी बोनस वाटतोय. फ्रीट असणारे गणेश जाधव सर मेजवानी आहे. बघा मेजवानी कबूल करा षटकार चौकार हाना. बॅकफुट वगैरे स्क्वेअर कट करतो इथं मात्र क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू थांबणार नाहीये. गणेश जाधवच्या बॅट मधून दणदणीत दमदार खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. काय गीत लावले बघा डीजे मास्टरने. पप्पी दे पप्पी दे पण इथं मात्र गणेश ने चौकार दिलाय संघाला. चेंडू बॅटचे कट घेऊन जातोय इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू जातोय. फाईन लिगला थर्डमॅनचा क्षेत्र शेतो शॉर्ट थर्डमॅनचा तो चेंडूला फीड करतोय. एक धाव इथं मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता कोळसेवाडी संघाची. आपण इथं 36 धावा. आता स्ट्राईक एनला फलंदाज आपण पाहू शकता. चौधरी मेजर नवदित मेजर आहेत मला वाटतं. चेंडू निर्धाव चेंडू. या वेळेला जास्तीत जास्त स्ट्राईक गणेश जाधवने घेणं फार गरजेचं आहे पण जबाबदारी मात्र ते ढकलत आहेत. आपण म्हणले तर चौधरी मेजरवर चेंडू निर्धाव चेंडू. मला वाटतं अशोक मेजर सांगतात की मला यायचं होतं पण मेजर तुम्हाला जायचं होतं अशोक मेजर. पण आता मात्र आपण म्हणले तर षटक संपतील. चार षटकांचा आम्ही सामना आधीच डिक्लेअर केलाय. चालेल पाच खेळू. चेंडू जातोय पॉइंटला. षटक संपत इथं मात्र आपण बघितलं तर पाच ओव्हर खेळा खेळा खेळा. चालेल एक अशोक मेजर पण तुम्ही धावा करा. कोल्हापुरी चप्पल नॉट अलाउड आहे. अरे कोल्हापुरी नितीन जर विकेटवर खेळला तर थोडीशी विकेट खराब होऊ शकते आमची. अशोक मेजर आपण जा तयार राहा. बॅट गरम करून घ्या ऑइल मध्ये देला मध्ये काहीतरी गरम करा. फटके दाखवा. खरं का आपण बघतोय तुम्ही फक्त मैदानाच्या बाहेरच फक्त दाखवता म्हणजे तर धावा कराल म्हणून पण मैदानात तुम्हाला धावा करावा लागणार मेजर. हॅलो कोळसेवाडीचे भावी पीएसआय अशोक साहेब आशान. कोळसेवाडीचे भावी आमदार आणि पीएसआय अशोक भाई आशान बॅटिंगला गेलेले दादा. नक्कीच अशोक मेजर जात आहेत. बघा त्यांना त्यांचं आग्रह होतं की मला फलंदाजी करायची म्हणून पाच षटक ठेवा आणि आयोजकांनी सांगितलं पाच षटक ठेवूया. मेजर आता तुम्हाला धावा करणं फार गरजेचं आहे का. तर गणेश जाधव खूप चांगली फलंदाजी करतायत. नो स्ट्राईक एंडला आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिली तर राम पाटील काय पहिलं षटक फेकलं होतं. चालेल राम पाटीलला तेवढं चान्स मिळतो की दुसरं षटक फेकण्याचं. अतिशय सुरेख फटका ड्राय. बघा किती चांगला आहे. ज्याप्रमाणे ते बोलले त्याप्रमाणे चौकार. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम फटका अशोक मेजरच्या बॅट मधून. मेजर जरा बॅट दाखवा प्रेक्षकांना. अप्रतिम क्या बात आहे क्या बात आहे. वॉट अ टायमिंग. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. बघा आज त्यांच्या घरचे जर फॅमिली बघत असतील की मुलंही म्हणत असतील पप्पा अजूनही बॅटिंग करू शकतात चांगली. क्या बात आहे. तर पुन्हा एकदा राम मेजर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एनला अशोक मेजर खूप चांगली फलंदाजी. बघा जसे बोलले तसे तरी फलंदाजी केली. चेंडू फुल टॉस होता इथं मात्र.
खरं का आमचे यष्टीरक्षक मेजरांना माहिती आहे, साहेबांना बात केलं तर संध्याकाळी थोडंसं दमदाटी होऊ शकते त्यांना, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बिलकुल घाबरायचं नाही कोणाला. राम मेजर पुणे द गोलंदाजी मार्क पर स्ट्रायकरला फलंदाज अशोक मेजर. चेंडू लिडिंग आहे इथं, मात्र पाहिजे जेल होते का, जेल सुट्ट इथं मात्र, कारण की मेजरांना माहिती आहे साहेबांचा जेल पकडला तर संध्याकाळी आपल्याला थोडस रागावलं देखील जाईल, म्हणून त्यावेळी चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पाडला जातोय. आणि इथे मात्र एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता, 42 धावा. कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे अजूनही 8 धावा कमी आहेत 50 साठी. चेंडू बाकी 3. गणेश जाधव चेंडू सरळ बॅटने खेळ करतो, मिडम मध्ये चमदन चेंडू जातो, या वेळेला लगन लगाच्या मध्ये लगा फरक क्षेत्र शिकवतो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतायत. बघा अशोक मेजर किती वेगाने धावतात, एवढी वेगाने जर पीटी उषा धावली असती तर नक्की सुवर्ण पदक मिळालं असतं तिला अजून एक. तर धावसंख्या इथे धाव फलका आपण पाहू शकता 43 धावा. तीन अशोक मेजर बघा किती जोराने धावले आहेत. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो शॉट मिड विकेटला, एक धाव पूर्ण केली जाते, पाचवी दुसरी धाव पूर्ण होते का, बघा अजून एक धाव झाली असती, पण अशोक मेजर मात्र धाव घेत नाहीये. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 45. बघा अंतिम चेंडू असणार अशोक मेजर, षटकार किंवा चौकार हाणायचा आहे तुम्हाला. चेंडू इथे मात्र षटक संपतय, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय अशोक मेजर. बघा ऑफ ब्रेक केलाय, चेंडू आतमध्ये आला अशोक मेजर. तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता इथं मात्र 45-46 धावांचं लक्ष असणार इथं मात्र विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला जिंकण्यासाठी. गणेश जाधव ने देखील सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई. तर आता पाहायचं विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मेजर सुद्धा आमच्या सोबत जॉईंट आहेत, गीतेश सर सुद्धा आहेत. गीतेश सरांना माहिती आहे टोपण नावं त्यांचे, पण आम्ही टोपण नावं घेणार नाहीत सर, कारण की आम्हाला जायला डोंबवलेलाच लागतं दोन्ही पोलीस स्टेशनच्या बाजूनेच. अशोक सर खूप चांगली फलंदाजी केली, टाय होऊन जरा टाय होऊन जाऊ दे. बघा ते स्वतः सांगतात माझं अभिनंदन करा मी चौकार मारलाय, क्या बात आहे. नक्कीच खरं का पोलिसांना आपण म्हणतो त्यांचा शेड्यूल फार बिझी असतो, कारण की आपण म्हणतो गिरीश पोलीस जागतात म्हणून आपण झोपतो, तर पोलीस मित्राचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूप चांगला संघ आहे पोलिसांचा देखील, विष्णुनगर पोलीस स्टेशनचा पण संघ खूप चांगला आहे आमच्या डोंबोलीतील. तर चला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन लगेच आपण फलंदाजीला उतरतो, कोळशेवाडी संघ आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 षटकामध्ये 46 धावांचं लक्ष. गीतेश सर सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना एन्जॉय करतायत, बघतायत की प्रत्येक खेळाडूची कामगिरी काय आहे, निवड समिती आहे त्यांच्याकडे पोलीस स्टेशन, त्यामुळे ते देखील सामना एन्जॉय करतायत. तर आपण मित्र सुमित उमणे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला कोळशेवाडी पोलीस स्टेशन आपण लगेच सलाबीला जायचंय, तर सलाबीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनची सलामीची जोडी आपण पाहू शकता,
राम पाटील ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि सुरेश पेंडरला आपण पाहू या मैदानावर सातत्याने ते सराव करतात. 46 धावांचं लक्ष कोळशेवाडीने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा केल्या तर विठ्ठलवाडी संघाला आपण बघितलं तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला 46 धावांचं लक्ष. बघा अशोक मेजरांनी चौका मारलाय पण क्षेत्रक्षण मला अजून दिसत नाही ते कुठे ते बघा अशोक मेजर आपण क्षेत्रक्षणला यायचंय नाही चालेल चालेल या अशोक मेजर. भरपूर चर्चा सुरू आहे इथं की तुम्ही हजेरी साईडला तुमचा आज आता 8-9 दिवस तुम्ही तेच सांगणार की चौकार मारलाय चौकार मारलाय. नक्कीच नक्कीच मेन बॉलरला मारलाय कौतुक आहे तुमचं स्वागत करतो आम्ही सुद्धा. आणि मेन म्हणजे अशोक मेजर तुम्ही नामात राहिलात ते फार महत्वाचं आहे. बसा अशोक मेजर आपण स्थानापन्न व्हायचंय स्वागत आहे तुमचं सुद्धा. कारण की आम्ही थोडंसं आपण म्हणतो एन्जॉयग्रस्त करतोय कॉमेंट्री कारण की पोलिसांचा आदर करणं फार गरजेचं असतं. तर सलामीची जोडी आपण बघू शकता पिंडारे आणि राम पाटील तर निलेश कांगणे गोलंदाजी बार्कवर 46 धावांचं लक्ष असणारे पायचत्ता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथं मात्र विजय संपादन करतो की कोळशेवाडी पोलीस स्टेशन विजय संपादन करतोय. पवार साहेबांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. पवार साहेब आपण कोणत्या पोलीस स्टेशनला सपोर्ट करता विठ्ठलवाडी की कोळशेवाडी दोन्ही संघ म्हणजे तुम्ही नक्कीच त्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत असाल. तर पानसारे मेजर गोलंदाजी मार्कवर तर आपण म्हणजे तर पोलीस स्टेशनचे ते अधिकारी आहेत म्हणजे त्यांना साहेब म्हणणे फार गरजेचं आहे. बघा वादळापूर्वीची शांतता मैदानात दिसते राम पाटील साहेब वादळ आलाय मैदानात. PSI आपण पाहिले तर पानसारे साहेब गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण सजवत आहेत. तर राम पाटील एक अतिशय चांगले आपण इथं गोलंदाज बघितले आता माझं फलंदाजी कशाप्रकारे करते ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्र आपण लॉंग लेट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिडविकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता एक लॉंगरला क्षेत्र वडीश लॉंगर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. नक्कीच अशोक मेजर आम्ही तुमच्या भावना समजू पण तुम्ही जो चौकार मारलाय तोही आमच्या लक्षात राहील. युट्यूबवर आम्ही संध्याकाळी ती मॅच बघू घरी गेल्यावर. राम पाटील स्ट्राईक एंडलाय तर पंचारे आपण बघतो साहेब गोलंदाजी मार्कवर येत आहेत. अशोक सर तुम्ही खेळलात ही स्पर्धा फार महत्वाची झाली कारण पोलिसांचं शेड्यूल फार बिझी असतं वेळ दिला तुम्ही सर्व पोलीस स्टेशन पोलिसांनी अधिकारी असो पोलीस वर्ग असो मेजर असो सर्वांना आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतोय कारण तुमचा बिझ्यूड आपण बघतो शेड्यूल बिझी असतं. तर सर गोलंदाजी मार्क पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता लेग स्टंप सोडून देतोय पंच वाईट चिकून करतायत वन तवेने भर. पाच षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 46 धावा करायच्या आहेत. चेंडू ऑन साईडला पुल केलाय राम बजरेनी चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण करतो दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा फेकी बघा जणू काही सकाळच्या सत्रामध्ये गोळा फेकी केली जाते. तर धाव संख्या 2 ने खातं उघडलं तर राम पाटील यांचं चेंडू लिडिंग आहे इथं मात्र अप्रतिम झेल राम पाटील बॅक टू पवेलियन पानसारे सरांना मिळणारी पहिली सफलता. विकेश धुमाळ येत आहेत कारण का 8-9 मग आपण बोलले तर धुमाळ आहेत तर पायचा धुमाळ सारखी फलंदाजी करतात का धोड आलासारखी फलंदाजी करतात का इथं मात्र राम पाटीलकडनं अपेक्षा होते पण अपेक्षा मात्र खरे उतरत नाही आहेत. हडलक
तो स्ट्राइकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुरेश. हा चेंडू बॅकफुटला गेलाय, स्क्वेअर कट केलाय. या मैदानावर सातत्याने सुरेश पेडार इथे सराव करतात आणि चौकार दाखवत आहेत, दर्जेदार दमदार चौकार. बोल 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 मोठ्या बायांचा. खूप चांगली फलंदाजी केली जाते सुरेश पेंडारच्या माध्यमातून. खरं का आपण बघितलं अधिकारी सुद्धा आहेत त्यांचे, आपण बघितलं पी एस आय देखील आहे तिथं, त्यांच्यासोबत त्यांनाच क्रिकेट खेळण्याचं आपण बघितलं तर भाग्य लाभतोय सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना. चेंडू इथं मात्र हुक करायचा होता, गुडलास पटेल चेंडू टेकअप होतो इथं, मात्र पंच वाईट चिखून करतायत. जास्त चेंडू टेकअप झाला आहे, हाईट फॅक्टर बघायला लागतं इथं मात्र. तर धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन संघाची, सात धावा आपण पाहू शकता, आठ धावा पाहू शकता. फुलटॉज आहे पॅडवर अदलतो इथं, मात्र अपील होतंय, खूप चांगलं अपील केलं जात आहे पांचारा सरांच्या माध्यमातून. तर एपीआय बोराडे सर येत आहेत तिथं, मात्र गोलंदाजी मार्कवर पाहिजे. तर कशाप्रकारे गोलंदाजी केली जाते, कारण का एक सिनियर इन्स्पेक्टर आहेत ते, तर पाहिजे त्यांच्या माध्यमातून आता कशाप्रकारे गोलंदाजी केली जाते. तर सुरेश पेंडार आपण बघितलं दोन चौकार दाखवले आहेत, विकेशला अजून आपलं खातं उघडायचं आहे. ऑनसाईडला चेतरक्षण शॉट फाईन लागला, आपण चेतरक्षण पाहू शकता ऑफसाईडला. इथे मात्र थर्डमॅन लाईक क्षेत्रक्षण, पॉइंट लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. तर इथे मात्र बोराडे सर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. बघा क्षेत्रक्षण मध्ये बदल केला जातो, अजून क्षेत्रक्षण लावलं जात नाहीये. खरं का सुरेश पांडारे आपण बोलले तर खूप बारा खेळू आहेत. बघा आता असू दे, बारा चालतील, खरं का खेळल्यात तेवढे खेळू दे. तर पांचारी सर गोलंदाजी बारकवर आपण पाहू शकता यावेळेला.
साइडला सुरेश पाटारच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका येतोय. शॉर्ट पॉइंट निघला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथं, मात्र धावसंख्या एक ने वाढते आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनची. 14 धावा आपण पाहू शकता. राखीव खेळाडू पण आपण बघितले तर अशोक सरांनी सांगितलं त्याला पण खेळू दे. स्ट्रायकरला फलंदाज विकेश धुमाळ येतो इथं, मात्र बुराडे सर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कटे मांडवली इनकडून राईट आर्म राऊंड तिकडे मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. क्षेत्रक्षण बदल केला जातो इथं, मात्र बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्रक्षण आपण बघितलं या सर्कलच्या बाहेर आहे का, इथे मात्र सर्कलचं पाबंदी नाहीये. साईडला शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. शॉर्ट मिडविकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. इथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. हॅलो, तर बघा एक खेळाडू जास्त होता. अशोक सर चांगली की आम्हाला मान्य आहे, आम्ही बाजूला करतो त्या खेळाडूला बाहेर काढतोय. बघा जिंकणार तर शान्स आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुराडे सर, गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुरेश. चेंडू पाचीचा अपील, यस फलंदाज बाद, बिग विकेट. बोराडे सरांना मिळणारी खूप महत्वाची सफलता. सुरेश पेंडारे बाद. बघा अशोक मेजरच्या चेहऱ्यावर किती हास्य दिसत, कौतुक करतायत ते. नक्कीच सर जिंकण्याचे, जिंकण्याची इच्छा शक्ती पाहिजे. अशोक फौज आपण बोलले तर भरदार येत आहेत, भावी फौजदार आहेत. तर बोराडे सरांनी जर आपण लगातार 3 विकेट घेतले, अजूनही 2 विकेट घेतले, 500 रुपयाचा पारशिक असणार आहे. चेंडू इथं मात्र आपण बोलतार टेक्का पोतोय, पंच वाईट ची खूण करतायत इथे मात्र. मेजर हाईट, कारण की आता मात्र नवीन रूल्स आले आहेत का, तुम्ही जास्त जर का डोक्याच्या वरून तुमचा चेंडू गेला तर वाईट दिलं जाणार आहे. तर धावसंख्या धापल का ते आपण पाहू शकता या वेळेला. 15 धावा. हा चेंडू खूप चांगला आहे, निर्धाव चेंडूची समाप्ती होते इथं, मात्र अशोक मेजरला इथं मात्र चेंडू समजत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते इथं मात्र. अशोक बर्तर आहेत. चेंडू लिडिंग आहे इथे मात्र, झेल सुटतोय. क्षेत्रक्षाला चकून चेंडू सीमा पार, चौकार. थँक यू डीजे. धावसंख्या दाफल का ते आपण पाहू शकता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन संघाची. 19 धावा आपण पाहू शकता. खरं का अजूनही आपण 27 धावांची गरज आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. षटक प्रगती पथावर आपण बोलले तर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चेंडू ऑन साइडला जातोय इथं मात्र. चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये फीड होईल इथं मात्र. एक धाव मिनिटे, एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता या वेळेला. 20 धावा आपण पाहू शकता.
एक चेडू बाकी अजूनही बघा, एक वाईट टाकलाय नाही नाही एक चेडू बाकी आहे, वाईट फेकलाय नाही मेजर. बघा पहिला चेंडू एक डेड बॉल होता, 12 चेंडू होते ना, त्यामुळे एक चेंडू आपण बोलले तर डेड घोषित केला आहे. तो चेंडू एक चेंडू बाकी आहे मेजर, 12 खेळाडू होतो त्यामुळे तो चेंडू डेड धरला इथं, मात्र तो आपण बोलले तर गृहित धरला जाणार नाहीये. पुराडे सर गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, डावखुरे फलंदाज आपण पाहू शकता, या वेळेला विकेट धुमाळला आपण पाहू शकता. बघा आमचे राखीव मेजर सांगते सांगले घरी जा, पण सगळ्यांना क्षेत्रक्षण करणं गरजेचं आहे. चेंडू बॉल बॅक टू ड्राय बघायला मिळतं इथं, मात्र चांगला फटका बघायला मिळतोय, मिडॉनला चांगलं क्षेत्रक्षण होतंय तिथं, मात्र एक धाव मिळते, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपण करते विठ्ठलवाडी पोलीस संघाची, 21 धावा आपण पाहू शकता. षटक संपतं, 2 षटकाचा समाप्त दर उर्वरित आता मात्र 18 चेंडू आणि आपण बोलले तर 25 धावांची गरज असणार आहे. चला तिसगाव संघाच्या संघाने, सागाव संघाच्या संघाने इथे आलेले नवीन 11 तिसगाव संघाची संघाने यायचं नाणेफेकीसाठी. तर मी पी एस आय तडवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. चला तिसगाव संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. सागाव संघाचे संघनायक इथे आलेले तिसगाव संघाचे संघनायक. तिसगाव संघाचे संघनायक विलास गोलंदाजी मार्कवर, चेंडू ऑन साइड ला पुल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जातो सीमा पार, विकेश धुमाळच्या बॅट मधून दमदार चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकता, या वेळेला 25 धावा आपण पाहू शकता, 21 धावा होत्या, 25 धावा आपण बघतो, धाव फलकते आपण पाहतोय. पुणे तर गोलंदाजी मार्कवर विलास, सायकल ऑफ विकेश, चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारतो, चेंडू बीट होतो इथं, मात्र आपण तर विकेश खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते विलासच्या माध्यमातून. अशोक सर आपण म्हणजे तलवार किती जुनी झाली त्याची, मात्र धार उतरत नाहीये, आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय. चेंडू ऑन साइड ला खेळायचा होता इथं, मात्र पंच वाईट ची खूण करत आहेत, अवंतर धबेने भर, धावसंख्या धाव फलकत आपण पाहू शकता, या वेळेला 26 धावा. बघा आता 20 धावांची गरज आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला सामना जिंकण्यासाठी, एक ट्रॉफी जिंकण्यासाठी. चला तिसगाव संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक आले आहेत नाणेफेक करायचे. तडवी साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेक करा.
विलास गोलंदाजी मार्गावर की हा चेंडू इथं मात्र हवे तर मात्र झेल होते का झेल बाद फलंदाज बाद विकेश धुमाळ बॅक टू पॅवेलियन इथे जरा आपल्याला संघनायक बघा इशारा करतायत काय घ्यायचं बॅटिंग का क्षेत्ररक्षण तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकता या वेळेला विलास गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला अशोक कनोशकला दत्ता मोरीला आपण पाहू शकता चेंडू ऑन साईडला खेळत होता चेंडू आणि बॅटच्या समोर पंचल आपण तो व्हाईटची खून करतायत अव्वांतर धाबेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 27 धावा 19 धावांची अजूनही गरज आहे षटक प्रगतीपथावर तिसरं चेंडू बॅक पडो गेला स्क्वेअर कट केलं फलंदाज बाद अशोक बॅक टू पॅवेलियन अशोक सर सातत्याने मैदानात जात आहेत खेळाडूला मोठी वाईट करतायत नक्कीच खेळाडू सुद्धा आहेत कोच सुद्धा आहेत अशोक सर आपण बघतो विपक्ष संघातील खेळाडू सांगतायत की तुम्ही सातत्याने मैदानात गेलात तर 2000 रुपयाचा दंड लागेल तुम्हाला GST लावून अशोक सर मैदानात जाऊ नका ना ते समोरचे संघ सांग खेळाडू सांगतात की GST लावून तुम्हाला 2000 रुपये दंड घेऊ कोच आहेत पण आपण बघितलं तर कबड्डीच्या खेळाडूला पण कोचला पण टाइम आउट करायला लागतो चेंडू ऑन साईडला मनकडे सायन वळतोय चेंडू जातो या वेळेला बॅकवर्ड स्कोअर रिजन मधून सीमा पार जातोय चौकार दत्ता मोरेच्या बॅट मधून चौकार संख्या धावफलकात 31 धावा आपण पाहू शकता बघा पोलीस दलाचा सामना पाहण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा लँड होतोय आपण म्हणजे तर पाहतात हेलिकॉप्टर मधनं कोणते कोणते मेजर खेळतायत तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 31 धावा 15 धावांची गरज आहे अजूनही 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे चालेल तर 12 चेंडू 15 धावांची गरज आहे इथं मात्र विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 15 धावा कारण का हा चौकार फार महत्वाचा आलाय चौकार आलाय आपण पाहिले तर दत्ता मोरेच्या बॅट मधून चौकार आलाय उपयुक्त चौकार आलाय तर पाहिजे तर चौथं षटक कोण घेऊन येतं या वेळेला बोराडे साहेब येत आहेत आपण म्हणलं तर गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकात 8 धावा देऊन एक गडी बाद केली तर पाहिजे बोराडे साहेब इथे मात्र मगासारखेच गोलंदाजी इथं करतायत का पाहायचंय तर फलंदाजी स्वीकारली तर मात्र सागाव संघाने नाणेफेक जिंकून राहुल जाधवने सांगितले की आम्ही फलंदाजी करणार आहोत तर गोलंदाजी मार्गावर आपण म्हणजे तर पुराडी साहेब आपण म्हणजे तर गोलंदाजी मार्गावर येत आहेत स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता राहुल पंच व्हाईटची खून करतायत अशोक सर जर अशी गोलंदाजी केली तर तुमच्या संघाला पराभूत पत्करावं लागेल
बघा थोडस थकार महसूस करतात कोळशेवाडी संघ, कारण न बॅटने चेंडू मारता इथं मात्र सीमा पार जातोय. बोराडे सर गोलंदाजी मार्गवर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहू शकता राहुल काळे. चेंडू ऑन साइडला मेन स्पीड क्षेत्रशी इथं मात्र खाली पडतायत. दोन धावा बघा दुगे सर मात्र इथं चेंडू गेल्यानंतर डाय मारतात, त्यांना माहिती आहे वेळ आपल्याला कोणी रागवणार तर नाही. चेंडू पूर्ण नाही त्यांच्या डोक्यावर ना खेळून करतो. चेंडू तर बॅकवर्ड स्कोअर लागला, एक धाव पूर्ण पाचा दुसरी धाव पूर्ण होते का. फलंदाज बाद इथे मात्र राहुल काळे बाद होतो इथे मात्र धावाच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज येतो सूर्यवंशी मेजर. तर चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर दहा चेंडू मध्ये धावा हव्या त्या आपण म्हणतो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन संघाला. अकरा धावांची गरज आहे. बघा सामना अजूनही बॅलेन्स आहे. इथून मात्र विठ्ठलवाडी संघ जिंकू शकतो, कोळशेवाडी संघ सुद्धा सामना जिंकू शकतोय. बुराडे मेजर सर गोलंदाजी मार्गवर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता सूर्यवंशी मेजर येत आहेत. चेंडू मनकडे सायने वळत आहे तिथं मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही षटक इथं मात्र धाव सगळ्या धाव फलका आपण पाहू शकता. या वेळेला 36 धावा आपण पाहू शकता, अजूनही 10 धावांची गरज आहे. सायकल फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला मोरेला आपण पाहू शकता. चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या आपण बघितली तर यावेळेला 36 धावा आपण पाहू शकता, 10 धावांची गरज अजूनही. तर तरी सगळ्याचा विकेटचा विचार केला तर आपण कोळशेवाडी संघाचे गडी बाद झाले होते, तब्बल 5 गडी बाद झाले होते. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे 5 गडी बाद झाले आहेत, विकेट समान आहेत. चेंडू लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे इथे मात्र दोन धाव पूर्ण केले. दोन ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता या वेळेला. 38 धावा आपण पाहू शकता या वेळेला, अजूनही 8 धावांची गरज आहे. इथून मात्र चेंडू बाकी आहेत, 7 चेंडू 8 धावा. दत्ता मोरे स्ट्राईक एंडला चेंडू इथं मात्र हवे ते क्षेत्ररक्षक आहे दूरवरती मात्र एकदा पूर्ण दोन धावा पूर्ण. धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता 40 धावा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जरी आपण मित्र 5 धावा केल्या तरी मात्र विठ्ठलवाडी संघ विजय होऊ शकतो, कारण नाणेफेक त्यांनी जिंकली आहे. सामना अजून संपला नाहीये. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कोळशेवाडी संघ इथूनही सामना कमबॅक करू शकतोय. बघा क्रिकेट असा खेळ आहे की अनिश्चितता खेळ आहे. गणेश जाधव पायचा हुकुमचा एक्काचा आता वापर केला जातोय, ट्रम्प कार्ड वापर केला जातोय कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून. पायचा गणेश जाधवकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. नेवाळी आपण बघितली तर अतिशय चांगले नेवाळी पाड्याचे एक आपण बघितली तर एक चांगले पोलीस आहेत. खरं की आमचे जात बंधू आहेत ते, नक्कीच आम्हाला देखील त्यांच्यावरती गर्व असणार आहे. गणेश जाधव सराव करतायत पण 6 धावा वाचवल्या. तर अशोक मेजरकडनं मला वाटतं पार्टी असणार आहे, अभि तो पार्टी बाकी अशोक सर. मला वाटतं अशोक सर जेवढा टेन्शन कुणाला नसेल तेवढा टेन्शन तुम्हाला आहे. बघा चौकार त्यांनी मारला आहे, अनमोल चौकार मारला आहे. गणेश सर गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता. सूर्यवंशी सर आहेत आपण पाहिले तर सूर्यवंशी मेजर कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो मात्र पाहायचंय.
सहा चेंडू सहा धावा गरज आहे. कोळशेवाडी आपण संघाने बघितले टॉस जिंकलाय, विकेट समान आहे म्हणजे सहा धावा इथे मात्र कराव्या लागणार आहेत. विकेट समान आहेत पण नाणेफेकी कोळशेवाडी संघाने जिंकलेत. बघा गणेश जाधव सातत्याने क्षेत्रक्षेत्र बदल करतायत. गणेश जाधव गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइक एंडला सूर्य वंश मेजर. पहिला चेंडू खूप चांगला ऑफ ड्राइव्ह, जिथं मात्र फील्ड चांगली केली जाते. बघा एकच धाव मिळते कारण सूर्यवंशी आपण तर मेजर चांगले बलाट क्रिकेटर आहेत, तर ज्याप्रमाणे फुटवर्कचा वापर करतायत खूप चांगले फलंदाजी बघायला मिळते त्यांच्याकडून. इथे मात्र एक धाव वाचवायची होती. पाच चेंडू पाच धावांची गरज आहे. कोळशेवाडी की विठ्ठलवाडी कोण विजय होणार इथे मात्र. चेंडू इथं मात्र खूप चांगला फटका गॅप मधनं करतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्राकावर, डीपला क्षेत्रक्षक आहे. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता या वेळेला 43 धावा. बघा चार चेंडू तीन धावा. अशोक सर आता स्पिन बिस्पिन का चालणार नाहीये कारण का विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन ठाणलंय की विजय संपादन करायचा. चला लवकर वेळ फार घेत आहे आपण पोलीस आपण म्हणजे तर पोलिसांच्या सामन्यामध्ये भरपूर वेळ जातोय विचार करतायत. चार आपण म्हणतो चेंडू मध्ये तीन धावेंची गरज आहे. बघा स्ट्राइकरला फलंदाज आपण पाहू शकता, दत्ता मोरेला आपण पाहू शकता. फुलटॉस इथे मात्र सामना क्लिअर. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन विजय संपादन करतोय. आडलं का अशोक मेजर?